Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics with me. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला अभ्यासाव्यतिरिक्त जर माझे काही एक्स्ट्रा व्हिडिओ बघायचे असेल, काही नॉलेजफुल व्हिडिओ बघायचे असेल, तर तुम्ही आपल्या DS लर्न विथ फन या YouTube चॅनलला जाऊन सबस्क्राईब करू शकता. मी चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते आहे. सो स्टुडंट, दिस इज लास्ट एक्झाम्पल इन प्रॅक्टिस 15.2 मधला लास्ट एक्झाम्पल आहे. त्याच पद्धतीने 4 मार्क्सचा एक्झाम्पल आहे. घाबरून बिलकुल जाऊ नका, सेम एक्झाम्पल आहे. फक्त बघा ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय दिलेलं आपण समजून घेऊया. इफ द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ रोम्बस इज 30 सेंटीमीटर, मग आपण लगेच काय करूया, गिवन लिहून घेऊया. ठीक आहे, आपल्याला काय दिलेलं आहे, एक डायगोनल दिलेला आहे, फर्स्ट डायगोनल. आपण नाव देऊ त्याला फर्स्ट डायगोनल. हा इथे आपल्याला दिलेला आहे. किती दिलेला आहे तो 30 सेंटीमीटर. आपल्याला एक डायगोनल दिलेला आहे आणि इट्स एरिया, आपल्याला इथे काय दिलेला आहे, एरिया पण दिलेला आहे त्या रोम्बसचा. किती दिलेला आहे, 240 सेंटीमीटर दिलेला आहे. आणि आपल्याला फाईन काय करायचंय, पेरिमीटर. त्या रोम्बसची पेरिमीटर आपल्याला इथे फाईन करायची. मग आपण त्या पद्धतीनेच काय करूया, परत एकदा एक रोम्बस छानपैकी असा काढून घेऊया, छोटासा रोम्बस. ठीक आहे, काढून घेतला. त्याला नाव देऊया नेहमीप्रमाणे ए बी सी डी. त्याचे डायगोनल्स काढूया. तुम्हाला माहिती आहे रोम्बसचे डायगोनल्स, दे आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर, अशा पद्धतीने. मग आता बघा, समजा फर्स्ट डायगोनल त्यांनी दिलेला आहे 30 सेंटीमीटर. मग आपण हा जो बी डी आहे तो मानूया, आपण हा किती आहे तुमचा 30 सेंटीमीटर आहे. हा 30 सेंटीमीटर काय दिलेला आहे, फर्स्ट डायगोनल. त्यानंतर आपल्याला सेकंड डायगोनल दिलेला नाहीये, मग आपण काय करूया, सेकंड डायगोनल सुद्धा काय करायचं आपल्याला इथे फाइंड करायचंय, सेकंड डायगोनल. मग आता सेकंड डायगोनल जर फाइंड करायचं असेल तर आपण एरियाचा फॉर्म्युला युज करू इथे. मग एरिया काय दिलेला आहे, एरिया इज इक्वल टू 240. एरिया ऑफ रोम्बसचा लगेच फॉर्म्युला लिहून घेऊया. सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ रोम्बस, लेट्स सी. पटापट लिहून घेऊया, अशा पद्धतीने पटकन आपण फॉर्म्युला लिहून घेतलाय. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण काय करूया, किंमत टाकूया, 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल्स. मग त्या डायगोनल्स काय आहे तुमचे, बी डी हा एक डायगोनल आहे आणि दुसरा डायगोनल काय आहे तुमचा, ए सी हा एक डायगोनल आहे. पण त्याच्या अगोदर तुम्हाला इथे एरिया ऑलरेडी दिलेला आहे, 240 हा तुम्हाला इथे एरिया दिलेला आहे. मग आता आपण हे कॅल्क्युलेशन करूया. मग इथे 240 आहे इज इक्वल टू 1/2. इथे बी डी, बी डी ची व्हॅल्यू आहे तुम्हाला माहिती आहे किती, ती 30 सेंटीमीटर आहे. मग आपल्याला ए सी फाइंड करायचं आहे. मग आता आपण इथे कॅल्क्युलेशन करू शकतो, 2 1 2 2 5 15 करू शकतो. मग काय झालं इथे, 240 हा जो 15 इकडे मल्टिप्लायला होता, इकडे आता त्यांना डिव्हाइडला झाला, इज इक्वल टू ए सी. मग आता 15 जर आपण 240 ला डिव्हाइड केलं तर किती येईल, 15 1 15 अँड 15 हाऊ मेनी जा, 6 6 जा. सो अशा पद्धतीने तुम्हाला इथे ए सी ची व्हॅल्यू सुद्धा मिळणार आहे. सो ए सी हा जो डायगोनल आहे तो आपल्याला मिळाला आहे 16 सेंटीमीटर. किती मिळाला, म्हणजे पहिला डायगोनल जो आहे तो आपल्याला इथे मिळालेला आहे, हा आलेला आहे 16 सेंटीमीटर. टोटल किती आलेला आहे, हा 16 सेंटीमीटर. आता पुढची तुम्हाला माहितीच आहे, हा जर 16 सेंटीमीटर आहे तर मग इथे जर आपण एम नाव दिलं तर मग हा किती येईल रे बाळांनो, सिंपल, हा 16 आहे म्हणजे हा 8 येईल आणि हा तुमचा 8 सेंटीमीटर येणार आहे. ठीक आहे, हा जर 30 आहे, 30 सेंटीमीटर आहे, मग हा हाफ किती येईल, 15 येईल आणि हा हाफ तुमचा 15 येईल, अशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे. मग आपण काय करूया, याचं मेजरमेंट फर्स्ट फाइंड करून घेऊया. ठीक आहे, ही आपली फर्स्ट स्टेप झाली. आता पण याच्यासाठी त्याची प्रॉपर्टी आहे, कुठली प्रॉपर्टी, दॅट इज द डायगोनल ऑफ द रोम्बस आर बायसेक्ट इच अदर, ही प्रॉपर्टी मेन्शन करायची, कारण त्याला सुद्धा तुम्हाला अर्धा मार्क असतो. चला आपण ही प्रॉपर्टी मेन्शन करूया. आता ही प्रॉपर्टी लिहिल्यानंतर आपण काय करूया, दोघांचं हाफ जे मेजरमेंट आहे ते लिहून घेऊया. लेंथ ए एम, समजा तुम्हाला ए एम फाइंड करायची आहे, फर्स्ट तुम्हाला ए एम फाइंड करायची आहे. लेंथ ए एम इज इक्वल टू 1/2 ऑफ लेंथ ए सी. सो आपल्याला लेंथ ए एम फाइंड करायची आहे. मग लेंथ ए एम इज इक्वल टू 1/2 इंटू ए सी. ए सी किती आलेले आहे आपल्या इकडे, 16 सेंटीमीटर हे ए सी आलेले, म्हणून आपण 16 व्हॅल्यू टाकूया. आणि जर तुम्ही भाग दिला, 2 1 2 2 8 16, दॅट्स वाय युअर लेंथ ऑफ ए एम, तुमची ए एम ची व्हॅल्यू इथे मिळालेली आहे, किती आली, 8 सेंटीमीटर. एवढं सोपं आहे. आता ए एम ची व्हॅल्यू मिळाली, आता आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, बी एम ची व्हॅल्यू फाइंड करायची. हा तुमचा बी एम, ती पण त्याच पद्धतीने फाइंड करूया. लेंथ बी एम इज इक्वल टू 1/2 ऑफ कशाच्या, बी डी च्या हाफ आहे, 1/2 ऑफ लेंथ बी डी.
ठीक आहे, बीडी तुम्हाला माहिती आहे किंवा डीबी किती माहिती आहे, 30 सेंटीमीटर. आणि जर आपण भाग दिला 2 1 2 2 15 जा किंवा 15 2 30 अशा पद्धती. मग आता लेंथ बीएम तुम्हाला इथे मिळालेली आहे, लेंथ बीएम तुमची आलेली आहे 15 सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपल्याला अगोदरच माहिती होतं, पण आपल्याला ते व्यवस्थित लिहावं लागणार आहे कारण याला 4 मार्क्स आहे. चला आता आपल्याला काय विचारले, फाइंड इट्स पेरिमीटर. आता पेरिमीटर जर तुम्हाला कुठल्याही आकृतीची फाइंड करायची असेल तर ह्या सगळ्या बाजू तुम्हाला माहिती पाहिजे, त्यांची बेरीज म्हणजे पेरिमीटर. मग तुम्हाला ही आणि ही 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 कुठली बाजू माहिती नाही. पण आता बघा, जर आपण हा ट्रायंगल घेतला, हा जर राईट अँगल, बिकॉज द डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर, म्हणून हा 90 अंशाचा तुमचा काय होतो, इकडे त्रिकोण तयार होतोय. मग त्रिकोण तयार झाल्यानंतर तुमची ही बाजू तुम्हाला 15 मिळालेली आहे, ही 8 मिळालेली आहे. मग आपण पायथागोरसचा थेरम यूज करून एबी ही साइड फाइंड करू शकतो आणि त्याच्यावरून पेरिमीटर फाइंड करू शकतो. ठीक आहे, मग आता आपण काय करूया, पुढे पायथागोरसचा थेरम यूज करूया. बाय युझिंग पायथागोरसच्या थेरमनुसार आपण काय करूया, ट्रायंगल कुठला आहे आपला ए एम बी, इन ट्रायंगल ए एम बी, एम काय आहे तुमचा 90 डिग्री ऑलरेडी आलेला आहे. मग आता दिस इज या हायपोटेनस, हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. फॉर्म्युला युज करूया, मग आपला ए बी स्क्वेअर इज इक्वल टू बी एम स्क्वेअर प्लस ए एम स्क्वेअर. ठीक आहे, याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट करूया. मग ए बी स्क्वेअर माहिती नाही आपल्याला, बी एम स्क्वेअर किती आहे, बी एम तुमचा 15 चा स्क्वेअर, हा, आणि ए एम किती आहे तुमचा 8 चा स्क्वेअर. मग 15 चा स्क्वेअर किती आहे तुमचा 225, हे लर्न पाहिजे आपल्याला. 8 चा स्क्वेअर आहे तुमचा 64, आणि ह्या दोघांची जर ऍडिशन आपण केली तर ती ऍडिशन येते 289. किती येते 289. मग आता आपल्याला काय करावं लागणार आहे, दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घ्यावं लागणार आहे. मग स्क्वेअर रूट घेतल्यानंतर 289 कसला स्क्वेअर आहे बाळांनो, हा इट इज द स्क्वेअर ऑफ 17, हा 17 चा स्क्वेअर आहे. म्हणून ए बी ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली आहे 17 सेंटीमीटर. किती आली ही 17 सेंटीमीटर. आणि आता पेरिमीटर काढणं किती सोपं आहे, 17 + 17 + 17 + 17 ही झाली तुमची पेरिमीटर. चला आता आपण इकडे पेरिमीटर काढूया. विद्यार्थ्यांनी तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा व्हिडिओ पॉज करून परत व्यवस्थित हे एक्झाम्पल समजून घेऊ शकतात. काय केलं, काहीही केलं नाही आपण, पहिले डायग्राम ड्रॉ केली, गिव्हन लिहून घेतलं, पहिले रोम्बसचा एरियाच्या फॉर्म्युलानुसार आपण दुसरा डायगोनल फाइंड केला, दुसरा डायगोनल आला, दोन्ही डायगोनलच्या हाफ हाफ केलं, हा 30 आला, याचा 15 15 केला, याचं 16 आलं, याचं 8 8 करून घेतलं, बस एवढं केलं. आणि नंतर पायथागोरसचा थेरम वापरून हा तुमचा 17 सेंटीमीटर फाइंड करून घेतला. आता पुढची स्टेप करणार आहे आपण, फक्त पेरिमीटर फाइंड करणार, म्हणजे या चारही बाजूंची फक्त एकदा बेरीज करणार. लेट्स सी. सो आपल्याला लास्ट काय सांगितलंय, फाइंड इट्स पेरिमीटर. सो पेरिमीटरचा फॉर्म्युला लिहून घेऊया पटापट. पेरिमीटर ऑफ रोम्बस इज इक्वल टू व्हॉट, 4 × साइड लिहून घेऊया. मग आता 4 × 1 साइड किती आहे, 17. तुम्हाला माहिती आहे समभुज चौकोनाच्या चारही बाजू सारख्या असतात, म्हणून 14 × 17 = 68 सेंटीमीटर. ठीक आहे, 17 × 68, म्हणून 68 सेंटीमीटर ही आलेली आपली रोम्बसची पेरिमीटर. हे आहे आपलं फायनल आन्सर. सो आय थिंक आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, दोन्ही एक्झाम्पल व्यवस्थित क्लिअर झाले असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, तुमच्या फ्रेंडसोबत पटापट शेअर करा आणि छानपणे एन्जॉय करत राहा डीएस डिजिटल सोबत. ओके, अशाच इंटरेस्टिंग 15.3 सोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय स्टुडंट्स.